नमस्कार, मी श्वेता आरज, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि बुधवारी रात्री तब्बल 1.5 तास चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे, कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघणारच असल्याचे अजित नवले यांनी सांगितले. मोर्चातील वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे मुंबईत नाका परिसरात वाहतूक कोंडी, 12वी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.